भीमा आणि सीना नदीवर बांधण्यात आलेल्या पुलांसोबत बॅरेज बंधारे बांधावेत या मागणीसाठी सीना भीमा संघर्ष समितीच्या वतीने वडकबाळ येथे आंदोलन करण्यात आलं. सोलापूर विजयपूर आणि सोलापूर कोल्हापूर या दोन महामार्गांचं चौपदरीकरण होत असताना सीना नदीवरील वडकबाळ आणि तिरे तसंच भीमा नदीवरील टाकळी आणि बेगमपूर या चार ठिकाणी पूल बांधताना त्यासोबत बॅरेज बंधारा बांधण्याची मागणी सीना भीमा संघर्ष समितीनं केली होती. त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं सकारात्मकता दाखवून कामही सुरू केलं होतं. मात्र हे महामार्ग पूर्ण होण्याच्या मार्गावर असून सुद्धा बॅरेज बंधारे मात्र झाले नाहीत. सोमवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर सीना भीमा संघर्ष समितीच्या वतीनं वडकबाळ इथं आंदोलन करण्यात आलं. यावेळी संघर्ष समितीचे विलास लोकरे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. या बॅरेज बंधाऱ्यामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांना तसंच सोलापूर शहराला फायदा होणार आहे. मात्र याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नसल्याचं संघर्ष समितीचं म्हणणं आहे. कॉन्ट्रॅक्ट अग्रीमेंट में वो नहीं था तो बोलने की क्या जरूरत थी. नहीं, उन्होंने चार साल पहले बताया. मग स्कोप मध्ये नव्हता तर तुम्ही सांगितलं कशाला? आम्हाला अशा कशाला दाखवली? जी गोष्ट होत नाही तर तुम्ही त्याला बोलता कशाला? एक तर आम्ही धरणाच्या टेरेनला आहे. एक मिनिट माझं उद्या आम्ही धरणाच्या टेरेनला आहे. धरणातलं सोडलेलं पाणी 45 दिवसाने आम्हाला पा येतं. आम्ही एकतर पाण्यापासून वंचित आहे. आमच्या जीवनामध्ये एक आशा निर्माण झाली. गडकरी साहेब काम करणारा माणूस आहे आणि त्या माणसाने जर आश्वासन दिलं तर ती 100% पूर्ण करतात. आम्हाला त्याची आशा वाटली. धरणात पुलाचं काम चालू झालं. पुलाचं काम चालू झालं आम्ही वारंवार येऊन विचारत होतो की बाबा काय चाललं आहे. बॅरेज होणार आहे, बंधारा होणार आहे, बॅरेज होणार आहे, बंधारा होणार आहे. आम्हाला बी सिव्हिलमधलं थोडंफार कळतं. मग आम्ही त्यांना विचारलं बाबा ह्याच्यामध्ये प्लेट कुठं बसणार आहे, ह्याच्यामध्ये दरवाजे कुठं बसणार आहे. ह्याच्यामध्ये दरवाज्याचा आणि प्लेटचा काहीही विषय नाही. त्यावेळेस आम्ही काय केलं, हा रस्ता रोको केला, रस्ता बंद करून टाकला. कामात त्या पुलाचं काम बंद करून टाकलं. 7 दिवस काम बंद राहिलं. 7 दिवसानंतर ना गडकरी साहेबाचा कार्यक्रम नागेश पाट्याला होता सांगली जिल्ह्यामध्ये. आणि परत गडकरी साहेबांनी सांगितलं की वडकवाडचे शेतकरी आंदोलनाला बसलेले आहेत, त्यांना माझं सांगणं आहे की मी तुमचा रस्ता मंजूर करून दिला. तुमचा ब्रिज कम बंधारा तुम्हाला आत्ताच मी घोषणा करून टाकतो, तुम्हाला पैसे देतो. त्या गोष्टीला सुद्धा आता 2.5 वर्ष झालं. आता हा रस्ता उद्या उद्घाटन होऊन चालू होणार आहे. मग आता जर नाही झालं तर ही परत कधीच होत नसते. पहिला बंधारा नाहीतरी हा रस्ता बंद कायमचा. ह्या रस्त्याचा आम्हाला उपयोग होणार नाही. इथल्या बंधाऱ्याचा आम्हाला उपयोग होणार आहे. या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पाराव कोरे, मदानी पुजारी, सरदार नगारे, बलभीम माळशिखरे, शेखर बंगाळे, विशाल वाघमारे, विकास कांबळे, बाळासाहेब बगले, सूर्यकांत बिराजदार यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.